विधानसभा निवडणुकीचे परगम वाजायला आता सुरुवात झाली. त्या दृष्टीनं पक्षांतर उमेदवार निश्चितीलाही जोर आलाय. यामध्ये सर्वात आघाडीवर दिसतोय तो शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. उदगीरचे भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव, समरजित सिंग घाडगे, अजित गव्हाणे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असून बहुतांश नेत्यांचा कल तुतारी हातात घेण्याकडे दिसतोय. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दादा गटाकडून लढणार असल्याचं स्पष्ट केलं. असलं तरी त्यांनी पवार यांची घेतलेली भेट बघता त्यांनाही तुतारीवर लढणं सेफ वाटत असल्याचं बोललं जात आहे. माहितीने लाडली बहीण योजनेद्वारे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न चालवलाय. तरीही आघाडीकडून विशेषतः पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी अनेक संभाव्य उमेदवारांनी कंबर कसल्याचं दिसतंय. या सगळ्यांना शरद पवारांचीच तुतारी अधिक सेफ का वाटते यासह अन्य पक्षांचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राष्ट्रवादीची दोन शकले झाली आणि त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळालं. लोकसभेची निवडणूक पवार यांनी याच चिन्हावर लढवली. महाराष्ट्रातील 48 मोजक्या 10 जागांवर पवार यांनी उमेदवार उभे केले. यातील प्रत्येक मतदारसंघातील समीकरणांचा त्यांनी बारीक अभ्यास केला व त्यानुसार उमेदवार व प्रचाराची रणनीती आखली. पवारांच्या या प्रयोगाला जबरदस्त यश मिळालं. 10 तब्बल 8 उमेदवार तुतारीच्या चिन्हावर निवडून आले तर 7-8 जागा तुतारीसारख्या दिसणाऱ्या पिपाणी चिन्हामुळं गमवावी लागली. लोकसभेतील हा 80 स्ट्राईक रेट विधानसभेत कायम राखण्यासाठी पवार यांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्या मतदारसंघातील राजकीय स्थिती, समीकरणं, लोकभावना अशा सगळ्या बाबींचा विचार करून पवार आता उमेदवार निश्चितीच्या कामाला लागलेत. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या रूपाने पवार यांनी आपला उमेदवार फिक्स केलाय. मागच्या खेपेला ही जागा राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांनी जिंकली. बनसोडे हे सध्या दादा गटाचे आमदार आहेत, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहेत हे ओळखून भालेराव यांनी पवार गटात येणे पसंत केले. त्यात उदगीरमध्ये पवारांची व त्यांच्या तुतारीची चांगलीच हवा आहे. त्याचा अंदाज घेऊन भालेरावांनी नेमकं टायमिंग साधल्याचं बोललं जात आहे. भोसरी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, दादा गटाचे शहराध्यक्ष असलेले अजित गव्हाणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अलीकडेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी बदलतं वार लक्षात घेतल्याचं बोललं जातं. कागलमध्ये अजितदादा गटाचे हसन मुश्रीफ हे आमदार आहेत. मुश्रीफांविरोधात भाजपाने जाणीवपूर्वक समरजित सिंग घाडगे यांचं नेतृत्व उभं केलं. मात्र भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले आणि सगळाच खेळ बिघडला. तसं घाडगे फडणवीसांचे विश्व असो पण ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा या न्यायानं भाजपाला कागल दादांकरिता सोडणं भाग आहे. या पार्श्वभूमीवर घाडग्यांच्या कार्यकर्त्याकडून दबाव वाढत गेला व सरते शेवटी त्यांनी तुतारी हातात घेण्याची भूमिका घेतली. अशातच जुन्नरचे अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय पक्षातील मंडळींच्या भोवया उंचावल्यात. बेनके हे देखील हातात तुतारी घेणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आले. खरं तर आपण दादा गटातून लढणार असल्याचं बेनके यांनी स्पष्ट केलं. मात्र आपल्या मागे शरद पवारांचे आशीर्वाद असल्याची पुष्टीसुद्धा बेनकेने जोडली. त्यामुळे याद्वारे संभ्रम निर्माण करण्याचा तर त्यांचा डाव नाही ना असाही सवाल केला जातोय. साताऱ्यातील वाई खंडाळा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार मदन भोसले यांची जयंत पाटील यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. मकरंद पाटील यांच्या विरोधात मदन भोसले हे सुद्धा तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील दादा गटाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्याही पवारांशी गाठीभेटी सुरू आहे. पुत्राला तुतारी चिन्हावर मैदान उतरण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अभिजित पाटील, दादा गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे तुतारी हातात घेऊ शकतात असं बोललं जात आहे. तर इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर आश्चर्य मानायचं कारण नाही असं म्हटलं जातं. याशिवाय पंढरपूर, चिंचवड, वडगाव शेरीमधील अनेक बडे नेतेही पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर मराठवाडा व विदर्भातील काही नेतेही पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला साथ देण्याच्या पवित्र्यात आहेत. त्याला कारण आहे पवार नीतीवरचा विश्वास. शरद पवार हे कसलेले राजकारणी आहेत, निवडणूक कशी फिरवायची याचा त्यांच्या इतका कुणाचाच अभ्यास नाही. लोकसभेत पवारांनी हे दाखवून दिलं. मागच्या काही महिन्यामध्ये वेगवेगळे मुद्दे हाती घेत पवार यांनी आपला प्रभाव दाखवून दिला आहे. बदलापूर अत्याचार विरोधात शरद पवार व कन्या सुप्रिया सुळे भर पावसात रस्त्यात उतरले. एकीकडे जनमताची नेमकी नाडी पकडताना पवार दिसतात तर दुसरीकडे त्या मतदारसंघातील गणित अचूकपणे सोडवण्याकडे त्यांचा कल असतो. पवारांनी कसलेल्या या सुपीक भूमीवर नशीब आजमावलेलं कधीही बरं अशीच संभाव्य उमेदवारांची धारणा झाली. या सेफ झोनमधूनच तुतारीकडे कल वाढला आहे असं म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतं, हा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.